जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुला कळतंय तू काय वागलीस? एका भांडणासाठी तू तुझं आयुष्य संपवायला निघाली होतीस. मी तुला आधीही सांगितलंय की आपल्या जीवापेक्षा ना काहीही महत्वाचं नाहीये. थानिया अगं, मैत्री, प्रेम, भांडण, ब्रेकअप आणि पुन्हा पॅचअप हे सगळं आपण जिवंत असलो तर करू शकतो ना. मग मला एक सांग, आपला जीव महत्वाचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी? थानिया कमॉन या, कोणत्याही प्रॉब्लेमवर जीव देणं हे सोल्युशन नाहीये, असूच शकत नाही. तुला आठवते मी तुला आधीही सांगितलं होतं की तुम्ही ना तुमचं नातं रिफ्रेश करायला हवं, थोडा वेळ द्यायला हवा. अरे त्याच्याही चुका आहेत, तुझ्याही चुका आहेत म्हणून तो दुरावा आलाय ना. अरे पण त्यासाठी वेळ तर द्यायला हवा. यासाठी प्रयत्न करायचं सोडून तू काल जे वागलीस ना ते अत्यंत चुकीचं वागलीस. बरं तुला काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं याचा जरा तरी विचार केलास का तू? बरं आमचं सोड, तुझ्या काकांचा तरी विचार करायचास. नाही ऍक्च्युली तू विचार केला असतास ना तर असं वागलीस नसतेस. तू अत्यंत सेल्फिश वागलीस. आणि परत असा मूर्खपणा केलास ना तर मी तुला हॉस्पिटलमध्येही बघायला येणार नाही. हा वैदेही, मला सगळं कळतंय पण मी काय करू? घाबरट माणसं सुसाईड करतात. तू घाबरट आहेस? भेकड आहेस? नाही राईट. तान्या तू स्ट्रॉंग आहेस. यू हॅव टू कम बॅक स्ट्रॉंग. तान्या तुला परत उभं राहायला हवं. हे जे तुटलं गेलंय ना ते जर परत जोडावं असं तुला वाटत असेल ना तर त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तान्या यार, आपल्या आयुष्यात असे अजून खूप सिच्युएशन येतात. माझ्या आणि मानसच्या आयुष्यात काही कमी सिच्युएशन झाले का? पण म्हणून काय आम्ही काय डिरेक्ट आत्महत्या केली का? तान्या, देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो ना तेव्हा तो चार दरवाजे ओपन करतो. आपण डोकं शांत ठेवून विचार करायला हवा, संकटाला निघून जायला थोडा वेळ द्यायला हवा. धान्या, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्यात माणसाचा जन्म म्हणजे दुर्मिळ. तर तो आपल्याला मिळालाय तर तो असा संपवायचा का? धान्या, प्रत्येक दिवस ना एक नवीन नवीन चॅलेंज आणि एक आनंद घेऊन येतो. हा आनंद उपभोगायचा आणि त्या चॅलेंजवर मात करायची. रात्री झोपताना ना तो आनंद असा डबल होतो आणि खूप छान झोप लागते. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? हा काही येतंय का लक्षात? प्लीज परत असं वागू नकोस. आणि नेगेटिव्ह विचार आहेत ना ते तुझ्या मनातून काढून टाक. प्रॉमिस? आय प्रॉमिस.